नमो मायभूमि जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमि जिथे वाढलो मी, नमो कर्मभूमि जिएच्या कामी पडावा देह नमामि नमामि। परमात्मा प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः तुमच्या चरणावरती मी नमतोन रामकथेला सुरुवात करतो। कथेचं अनुसंधान इथपर्यंत येऊन ठेपलंय। वाली आणि सुग्रीव भावाभावाचं चाललेलं युद्ध, त्या युद्धामध्ये शेवटच्या टोकाला पोहोचलेलं युद्ध, त्या युद्धामध्ये अखिलको देवादेव भगवान परमात्मा प्रभुरामचंद्रांनी एक निर्वाणीचा बाण काढला आणि तो बाण त्या युद्धाच्या दिशेने फेकला, टार्गेट वालीला केलं आणि त्या बाणाचा परिणाम असा झाला की दोघांमध्ये चाललेली ही लट्टापट्टी आहे, दोघांमध्ये चाललेलं काही वेळापासूनचं हे युद्ध आहे। त्या युद्धाचा असणारा निकाल लागला आणि दुर्दैवाने वाली त्या बाणामुळं त्या सुग्रीवापासून लांब अंतरावरती जाऊन पडलेला आहे। रक्ताच्या थरुळ्यामध्ये वाली काही अंतरावरती जाऊन पडला हे असताना अखिलको देवादेव भगवान परमात्मा प्रभुरामचंद्रांनी पाहिलं, हनुमंतरायाने पाहिलं, त्याच्याबरोबर असणारी दोन तीन वानर होती त्यांनी पाहिलं, त्यांनी असणारे लगेच प्रभुरामचंद्रांच्या हनुमंताच्या दिशेनं त्या वालीच्या दिशेनं असणारं पाहून टाकलं आणि जो वालीच्या हृदयामध्ये घुसलेला बाण आहे तो बाण स्वतः प्रभुरामचंद्रांनी आपल्या हाताने बाजूला काढला। काय काय रक्ताच्या थरुळ्यामध्ये पडलेल्या जमिनीवरची अवस्थेत हृदयामध्ये घुसलेला बाण अशा अवस्थेमध्ये आमचा वाली अखिलको देवादेव भगवान परमात्म्याला बोलतोय, प्रभुरामचंद्रांशी संवाद साधतोय, अहो प्रभू, अहो प्रभू, तुम्ही स्त्रियोंशी कुळामध्ये जन्माला आला, आतापर्यंत सत्ववान राजा तुमच्या कुळामध्ये जन्माला आले पण तुम्ही मात्र तुमच्या कुळाला बट्टा लावला। अहो ह्या हा युद्धाचा नियम नाही, हा या युद्धाचा असणारा शास्त्र नाही, समोर जर योद्धा नसेल तर समोरासमोर युद्ध खेळणं हे युद्धाचाच नियम आहे, हे शास्त्र आहे, पण तुम्ही मात्र असणारा आड बाजूने मला बाण मारला। आपल्या मनातलं दुःख वाली प्रभुरामचंद्र पश्चिम कथन करतोय, त्यालाच वालीला सांगितलं हो देवा सांगा ना, सांगा तुमचं माझं असताना नक्की वैर काय, तुमचं माझं असताना भांडण व्हायचं काहीच कारण नाही, तुम्ही माझ्यावरती बाण टाकायचं काहीच 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 अधिकार तुम्हाला नाही, वैर माझं आणि सुग्रीवाचं आम्ही भावाभावाचं बघून घेतलं असताना तुम्ही मध्ये हस्तक्षेप करायचं काहीच आवश्यकता नव्हती। तेव्हा प्रभुरामचंद्राने सांगितलं अरे तुझ्याकडून एक मोठं पाप घडलं आहे, आता प्रभुरामचंद्र रक्ताच्या थरव्यातल्या वालीला काय बोलतायत, वा तत्वज्ञानाची भाषा करू नको किंवा शास्त्राची भाषा करू नको, हे पाहना आमच्या सूर्यवंशी कुळाचा ब्रीद आहे किंवा माझा असताना ब्रीद आहे, जो मत होय अनन्य शरण त्याशी निवारी जन्म मरण शरणांगता शरण मिळते, अरे माझं आद्य कर्तव्य मी जन्म त्याच्यासाठी घेतलाय, जो कोणी मला अनन्य भावाने शरण येईन ना त्याचं रक्षण करणं भक्त राखी पायापाशी आणि दुर्जनाशी सोमवारी हे तर माझं असताना ब्रीद आहे आणि तेच मी केलंय, तो वाली ना तो अनन्य भावाने मला शरण आलेला आहे आणि त्याचं रक्षण करणं हे माझं आद्य कर्तव्य आणि तू काय केलंय, तू मोठा अधर्म केलाय आणि त्याच्यामुळे लईला जरा तुझ्यावरती बाण सोडायची वेळ माझ्यावरती आली, प्रभुरामचंद्र वालीला बोलतात बोल ना वाली बोल, अरे त्याची असणारी धर्मपत्नी रुमा तू हिरावून घेतलीस एवढं करून तो का बसला नाही, त्याला असताना किस्किनीच्या नगरीच्या बाहेर सोडलं आणि कुठेतरी ऋषिमुख पर्वतावरती गेले कैक दिवस झालं तो असताना खडतर जिला जातोय, मग हे शास्त्रात बसतं का, तू आम्हाला शास्त्राची भाषा सांगतो, तू आम्हाला तत्वज्ञानाची भाषा सांगतो, मग हे तुझं शास्त्रात बसतं का, अरे थोरली भाऊचं ही आईप्रमाणे असतं हे शास्त्र सांगतो ना आपलं, मग त्याच भाऊचा पश्चिम तिच्याबरोबर असताना संसार करतो आणि भावाला मात्र असताना तू घराच्या बाहेर काढतो आणि त्या ऋषिमुख पर्वतावरती ठेवतो, ही तुझी असणारी मोठी चूक आहे, प्रभुरामचंद्र वालीला बोलतात झाले बहुत अपराध
असो वालीने सांगितलं भास दे बाबा, खरंच माझ्यासारखं भाग्यवान मीच म्हणावं लागेल, कारण ज्या देवाच्या प्राप्तीसाठी कैक जणांनी कैक कैक साधनं केली, कोण अरण्यामध्ये केलं, कोण जंगलामध्ये केलं, कोणी जटा वाढवल्या, कोणी असणार वस्त्र धारण केली, कोण पायाच्या अंगठ्यावरती बसलं, कोण असणार वारा प्यायला लागलं, कोण असणार फळं खाऊन, कोण पाणी खाऊन वाट्यांत्य सायस केले, 7,000 तप वर्ष तप केली, देव त्यांच्या स्वप्नात आला नाही, पण किती भाग्यवान मी आहे देवा, किती भाग्यवान मी आहे, आज असणारा हा ब्रह्मांडाचा नायक आणि त्याच्या हातून माझं असणार मरण आलं, खरंच माझ्यासारखं भाग्यवान मी. वाली प्रभू रामचंद्रांना बोलतोय, वा वा आता कृपा करून काय करा का. माझी एक तुम्हाला विनंती आहे, माझा तुम्हाला असणारा अर्जव आहे, त्या अर्जवाच्या माध्यमातून या विनंतीच्या माध्यमातून तुम्ही मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, पुन्हा पुन्हा तुमच्या चरणावरती रोटांगण घालतोय, ऐका ना स्वामी, एक काम करा, माझं तर तुम्ही असताना उद्धार केलाच, पण जाता जाता या दुबळ्याचं असताना तुम्ही मान्य मागणी मान्य करा, माझा जो असताना भाव आहे सुग्रीव, या सुग्रीवाला त्या किसकिंडेच्या गादीवरती तुम्ही असणारा बसवा, त्याच्यावरती त्याला आरूढ करा, आणि माझा जो असणारा मुलगा आहे ना अंगद, त्या अंगदाला मात्र तुम्ही युवराज पद द्या, असं पुन्हा पुन्हा वाली प्रभुरामचंद्रांना विनंती करून बोलतोय. वा वा आपल्या गळ्यामध्ये जी काही विजयाची माळ होती ना वालीच्या, ती विजयाची माळ वालीनं काढलेली असणाऱ्या त्या आपल्या भावाच्या गळ्यामध्ये टाकून दिली, आपल्याकडलं जे काही आहे ते भावाला असणारं दान केलं, प्रभुरामचंद्रांच्या चरणावरती असणारं लोटांगण घातलं, आणि प्रभुरामचंद्रांच्या चरणावरती लोटांगण घालून वाली असणारा तिथं धामाला निघून गेला. ग्रंथ करते सांगताय, वाली असताना सर्वसामान्य नाही, दुदुंबी सारखं असताना बलाढ्य राक्षस त्याला सहज मारला, एवढा असताना सामर्थ्यवान वाली होता, एवढंच काय वालीचं सांगायचं झालं तर ज्याला 33 कोटी देवांना बंदीखाण्यात टाकलं, नवग्रहांच्या पायऱ्या केल्या, अशा राजा रावणाला सुद्धा ज्यानं बगलत बांधून 3 समुद्राची आंघोळ केली ना, त्या वालीला, त्या राजा रावणाला या वालीनं बगलत बांधलं होतं, आणि आपल्या पोराच्या असताना पाण्यावरती खेळणं म्हणून बांधलं होतं, एवढ्या सामर्थ्यवान वाली होत्या. ग्रंथ करते सांगताय, साक्षात असताना लंकेचा राजा रावण याला सुद्धा असताना बंगल्यामध्ये बांधून 3 समुद्राची आंघोळ करण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे होतं तो हा वाली, आणि तोच वाली आज प्रभुरामचंद्रांच्या चरणावरती लोटांगण घालून विनंती करतोय. सुंदर असं वाचन या ठिकाणी चालू आहे. वाचक आणि सूचकासाठी हबप भगवान महाराज जगदाळ यांच्याकडून 201 रुपये, हबप महादेव फाटक महाराज यांच्याकडून 51 रुपये, हबप विठ्ठल महाराज उकिरडे यांच्याकडून 101 रुपयाचे दान आलेले. धन्यवाद. रघुनाथ मुकिरडे या भाविकाकडनं 101 रुपये दान आलेले. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. दूतकर्मी बातमी असणाऱ्या किसकिंडे नगरीपर्यंत जाऊन पोहोचते असेल, तारेच्या कानावरती असणारा बातमी आली की आपला पती युद्धामध्ये असणारा वीरमरण त्याला प्राप्त झालाय, तो असताना प्रभुरामचंद्रांच्या हातून मारला गेलाय, त्यावेळेस असणारा तारा ती किसकिंडा सोडून पळतच
रणभूमीवरती येऊन पोहोचली. प्रभुरामचंद्रांशी संवाद साधायला लागली. अहो स्वामी, अहो प्रभुरामचंद्र, तुम्ही माझा नवरा का मारला? आता कुंकवाचा धनी तुम्ही असता, हिरावून का घेतला? अशी तारा प्रभुरामचंद्रांना विनंती करून बोलतीये. बाबूलाल पठाण या भाविकाकडून 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसेच गुजरात पवार यांच्याकडून 101 रुपयाचं, तसेच मारुती शिंदे मेजर यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जालिंदार रगडे यांच्याकडून 51 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सोमनाथ गवळी कासारवडीकर या भाविकाकडून 101 रुपयाचं दान आलेलं आहे. नानासाहेब जाधव घारगावकर यांच्याकडनं 101 रुपयाचं दान आलेलं आहे. नागनाथ सातपुते या भाविकाकडनं 101 रुपयाचं दान आलेलं आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तुम्हा समवेत लक्ष्मण येईल पराया राघा विसिंचन, चार मास सरता पर्जन्य यावे निघोन सीता शोधा. प्रभुरामचंद्रांनी सुग्रीवाला सांगितलं, एक सुग्रीवा, मी नियमामध्ये आहे, बंधनामध्ये आहे, आज्ञेमध्ये आहे, मला तुझ्या नगरीपर्यंत येताच येणार नाही. पण माझ्यासोबत तो काही माझा भाव आहे. बरं, परिस्थिती मायबाप हो कशी आहे? गुरुजी ऐका ना, एक भाऊ एका भावासाठी वनवासाला एवढं पोहोचलाय, एक भाऊ एका भावासाठी वनवासाला एवढं पोहोचलाय, आणि एक भाऊ एका भावाला त्याची बायको हिरावून घेऊन बाहेर काढतोय. किती शोकांतिक आहे ना. बघा ना, दोघं बी भाऊ आहेत. प्रभुरामचंद्र आणि लखनभाई या दोघं बी ते बी भाऊच आहेत, आणि सुग्रीवानीवाली हे दोघं बी भाऊ आहेत. या भावा भावामध्ये किती फरक आहे. तुमच्या माझ्यातला भाऊ तर सांगायची गरजच नाही. तुमच्या माझ्यातला भाऊ सकाळ सकाळी आज दोन्ही सुना लागल्या कलकलू. बर का दासगुरुजी, एक मिनिटाची वेळ मागून घेतो. सकाळ सकाळी आज दोन्ही सुना लागल्या कलकलू, गप्प बसलेल्या नवऱ्या मग लागल्या हळूच मध्ये बोलू. बोलता बोलता हमरी तुम्ही बाचाबाची वाढली, धाकट्यानं मग एक नवी युक्ती काढली. म्हटलं एकत्र दादा आता आपलं काही जमायचं नाही, आणि वाटणी केल्याशिवाय घराचा प्रश्न मिटणार नाही. थोडल्यानंही होकार दिला, पंचायत बोलायला निघून गेला. घरदार सामानाचे दोन हिस्से होऊ लागले. लुकलुकणारे यांचे डोळे एकमेकाला पाहू लागले. भरल्या धरल्या घराची किती स्वप्न रंगवली होती, पोटाला चिमटा घेऊन काळी काळी जमवली होती. झालं काय सारे वाटून सरपंचांनी प्रश्न केला. थोरलं पत्र अवघडल्यासारखं हळूच कसा बोलून गेला.
मतलब बाबांचा दवाखाना मला काही पेलणार नाही, त्याच्याकडे द्या बाबा माझ्याकडे घेतो आहे। ऐकून त्यांचं बोलणं या दोघांचं काळीज फाटलं, ऐकून त्यांचं बोलणं या दोघांचं काळीज फाटलं। जन्मदात्यांनीच होतं या दोघांना वाटलं, हेलावणारं मन त्यांचं विधात्याला बोलू लागलं, हेलावणारं मन त्यांचं विधात्याला बोलू लागलं। विधात्या, असला दिवस धावण्याआधी आम्हालाच का नेलं नाही? हेलावणारं मन त्यांचं विधात्याला बोलू लागलं, विधात्या असला दिवस धावण्याआधी आम्हालाच का नेलं नाही? आणि पोटी पोरं देण्यापेक्षा वंजो त्याच्या ठेवलं नाही? अरे पुढे जाऊन जर राष्ट्रीय संतती आमच्या पोटी जन्माला येणार असेल तर त्याच्यापेक्षा वांगोट जिने आम्ही पसंत केलं असतं। कदाचित समाजामध्ये फिरताना इकडे तिकडे वावरताना कुणीतरी आमच्याकडे बोट केलं असतं आणि म्हटलं असतं की हा वांगोट आहे, नक्कीच तो आघात आम्ही सहन केला असता। पण आज पोटचीच पोरं आम्हाला वाटून घ्यायला निघाली। एक भाऊ एका भावासाठी वनवासाला निघालाय आणि दुसरा भाऊ त्या भावाची पत्नी घेऊन भावाला घराच्या बाहेर काढतोय। रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा किंवा त्या सुग्रीवाला सांगितलं आहे, मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही, पण माझा सखा आहे ना, माझा भाव आहे ना, माझा लखन आहे ना, हा दुष्किंधेमध्ये नक्कीच येईल। तुझा राज्याभिषेकाचा यथोचित सोहळा तो व्यवस्थित पार पडेल। रामचंद्र सुग्रीवाला बोलतात, हॅलो, धन्यवाद सर, अतिशय हुबेहूब वर्णन कलियुगाचं केलेलं आहे। नागनाथ सत्पदे 101 रुपया, तसेच सुनीता इंगळे या भाविकाकडनं 51 रुपये, पोपट लोंडे 51 रुपये, बापू सावंत यांच्याकडून 51 रुपये बक्षीस आलेलं आहे, अशोक सावंत 51 रुपये, देवशाला शिंदे 51 रुपये, सुरेश भांगे 111 रुपये, भागवत शिंदे 101 रुपया, मनोहर डोके 101 रुपया, आबा लोंडे 101 रुपया, धन्यवाद। सौमित्र हनुमंत सहित सोग्रीवाला राजाभिषेक झाला। असं सोबत असताना प्रभुरामचंद्रांनी सुग्रीवाचे अस्त्र लखन भैयाला पाठवलं। नळनी जांबवंत होते, युद्धभूमीवरती आलेले काही वानर असतील, हा सगळा लवादमा वाजत गातत असताना किसकिंधेपर्यंत येऊन पोहोचला। किसकिंधेच्या गादीवरती सुग्रीवाला सुग्रीवाच सर्वांच्या साक्षीने असणारा राज्याभिषेक झाला, असा कथाला ग्रंथ घडते सांगताय। किसकिंधेच्या युवराज पदाचा मानकरी वालीचा असणारा मुलगा अंगद याच्यावरती ती जबाबदारी सोपवण्यात आली। ताराने रुमा या दोघी जणी असणाऱ्या राजराणांचा मान त्यांना दिला। दिवसामागून दिवस बसले, काही काही दिवस झाले त्या किसकिंधेच्या गादीवरती बसून सुग्रीव राजा राज्य करतोय, यथोचित सगळ्यांवरती प्रेम करतोय, तर हातातल्या फोडाप्रमाणे प्रजा जपतोय, असा कथा ग्रंथ करते प्रगत करताय। काय करते तो एका बाजूला ग्रंथकर्त्याने यथोचित त्या किसकिंधे नगरीची तिथल्या राजवैभवाचं वर्णन केलं, ग्रंथकर्त्याने कथेला कलाटणी दिली, कथा सुरू झाली। ज्या अरण्यामध्ये प्रभुरामचंद्र आणि लखनभाई या दोघ जण असणार वनवासाचा मार्ग मार्गक्रमण करतायत, सुग्रीवाला जाताना त्यांना सांगितलं होतं की आता पावसाळ्याचा काळ आहे, सोबत असणारे वानर सेनेचा असणारा फौट फटा आपल्या सोबत आहे, 4 महिने झाल्यानंतर हा पावसाळा संपल्यानंतर तू असणारा काय कर, तर पुन्हा असणारा माझ्या मदतीला ये, ज्या पद्धतीने मी तुला बायको मिळवून दिली त्या पद्धतीने माझी बायको शोधायला तू प्रयत्न कर। 4 महिने झालं, पावसाळा बी संपला, तरी पण सुग्रीवाची काही लक्षणं प्रभुरामचंद्रांच्या लक्षात येईना, मग आता प्रभुरामचंद्र लक्ष्मणाला काय म्हणतात? प्रभुरामचंद्र लखनला बोलतायत, बघ ना, अरे त्या सुग्रीवाला आपण जाताना सांगितलं होतं की 4 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा तुला आमच्या मदतीला यायचंय,
पावसाळा भी असताना संपला, पावसाळा असताना ओसरलाय, चार महिन्याचा कालावधी भी असताना लोटून गेलाय। सुग्रीव त्या राजगादीला एवढा चिटकून बसलाय, एवढा चिटकून बसलाय त्या राजभवनामध्ये, एवढा तल्लीन झालाय त्या बायकामध्ये, एवढा गुंतला गेलाय की त्याला प्रभ्रमचंद्रांच्या मदतीला आपल्याला जायचंय। चार महिन्याचा कालावधी संपलाय, याचं काहीच भान नाही। प्रभ्रमचंद्र लखन भायाला बोलतात, सुग्रीवजी गेले कई कि दिवस झाला या गादीवरती बसून तुम्ही राज्यकारभार पाहत आहात, पण येताना प्रभ्रमचंद्रांनी तुम्हाला जे काही सांगितलं होतं की पावसाळा संपल्यानंतर पुन्हा तुम्ही माझ्या मदतीला या। पावसाळा भी संपलाय, मुदत भी असताना संपली आहे, तिकडे असताना प्रभ्रमचंद्र तुमची वाट पाहताय। हनुमंतराय सुग्रीवाला बोलतात, तव सुग्रीव घुरणे तलोचना हनुमासी वरळे अपान आस्ते आस्ते मिळवी संया आणि गेला निगुणांत पुरा। असं सुग्रीवाने हनुमंतरायांच्या चरणावरती लोटांगण घातलं, बरं झालं बघ मला स्मरण केलं, मला असताना तुम्ही ते आठवण करून दिली। त्यांना असताना सुग्रीवाच्या हनुमंतरायाच्या चरणावरती लोटांगण घातलं आणि आपली जी काही सैन्याचा फौज फाटा आहे तो इकडे तिकडे विखुरलेला आहे, तो सगळा फौज फाटा गोळा करायचं काम सुग्रीव राजा करत आहे। कृतज्ञ असावा माणूस, कृतज्ञ नसावा थोडाच बदल आहे। अरे त्याने तुझी बायको तुला मिळवून दिली, तिथं त्या बिगर अंगापण्याचं त्या ऋषिमुख पर्वतावरती गेले कैक दिवस झालं तो जिना जगत होता, वालीच्या भ्यानात तू असताना पायला उलपळत होता, मग ज्याने आपल्यावरती उपकार केले त्याची जाण तू ठेवायला पाहिजे असं हनुमंतराय मनामध्ये विचार करतोय। अरे प्रभ्रमचंद्रांनी वालीचा वध केला म्हणून तर हा बायका पोरामध्ये येऊन मिळायला लागला, हे राजवैभव, ही राजगादी, हे सगळं ह्याला मिळालं ते फक्त प्रभ्रमचंद्रांच्या कृपेमुळं। मग त्याच तरी त्याला असताना सगळं विस्मरण झालं का, तो विसरलं का, सगळं बाजूला ठेवलं आणि इथंच बायका पोरामध्ये असताना गुंतून पडला की काय असं हनुमंतराय मनामध्ये विचार करताय। ऐका सुंदराच्या वाचक सूचकासाठी पद्मिन मैकाळे 101 रुपया, मारुती सन्माळे 101 रुपया, प्रयागाबाई मदने 51 रुपये, पद्मिनीबाई पांढरे 51 रुपये, शहाबाई राऊत 101 रुपया, अप्पा ननवरे 51 रुपये आणि शांताबाई पांढरे, कुठं त्यांचं नाव नाही असं नाही बाबा, जिथं तिथं त्यांनी ओवर हातच केलेला 201 रुपयाचं दान दिलेलं आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। इकडे श्रीराम लक्ष मनासी जाऊन एका बाजूला हनुमंतराया सुग्रीवाला असताना समजून सांगतोय, उमजून सांगतोय किष्किंधा नगरीमधली ही असणारी परिस्थिती आहे। ग्रंथकर्त्याने कथेला कलाटणी दिली, कथा प्रभ्रमचंद्र आणि लखन भैयाच्या बाजूची सुरू झाली। प्रभ्रमचंद्र लखन भैयाला म्हणतायत, अरे लखन लखन जाऊन बघ ना ते असताना सुग्रीवाला नेमकं झालंय काय, कशाच्या मोहामध्ये तो असताना गुंतलाय, पावसाळा भी असताना संपला, चार महिन्याचा कालावधी भी असताना संपलाय, तरी पण असताना सुग्रीव आपल्या दिशेनं काय येत नाही याची जाऊन थोडीशी असणारी चौकशी कर। प्रभ्रमचंद्र लखन भैयाला बघतात, लक्ष्मणाची तळपायाच्या मस्तकाला गेली, लाल बुंद झाला की तो
तिथून लगेच काढता पाया घेतला आणि किष्किंधेचा मार्ग मार्गक्रमण करायला लागले. अतिशय क्रोधावलेल्या अवस्थेमध्ये अतिशय रागानं लाड मुंद झालेला लक्ष्मणजवळ असणाऱ्या किष्किंधेकडे जायला निघाला. काही कांतर त्यानं कापलं आणि पुढे हनुमंतरायाची भेट झाली. या दोघांची भेट झाल्यानंतर काय झालं ग्रंथकर्ते पुढे सांगतात. लक्ष्मणांना प्रभ्राच्या हनुमंतरायाला सांगितलेले हनुमंता तुझ्या शब्दावरती विश्वास ठेवून आतापर्यंत आम्ही सर्व केलं. तू या सगळ्या गोष्टीला साक्षीदार आहे. कुठे आहे तुझा तो सुग्रीव राजा? कुठे तू असताना किष्किंधेची गादी? कुठे आहे तो सुग्रीव? एका क्षणामध्ये माझ्याच भारतातल्या बाणानं त्या सुग्रीवाला यमसत्नाला पाठवतो. अरे त्याला उपकाराची जाण नाही. तो स्वतःला असताना विसरून गेला. लखनबाई या हनुमंतरायाला बोलतात. किती कृतज्ञ निघाला. अरे 4 महिने त्याला प्रभुरामचंद्रांनी नियमावली दिली होती किंवा 4 महिन्याचा कालावधी दिला होता, पण त्याला 4 महिन्यामध्ये एकदा सुद्धा वाटलं नाही की किष्किंधेचं राज्य भोगत असताना जाऊन प्रभुरामचंद्रांची भेट घ्यावी, त्यांची विचारपूस करावी, त्यांच्याशी हितगुज करावं. 4 महिन्यामध्ये तो एवढा गुतला एवढा गुतला एवढा गुतला की तो स्वतःला विसरून गेला. कोण प्रभुरामचंद्र, कोण लखनबैया, कुणी आपल्याला मदत केली हा सगळंच विसरला आणि स्वतःच्या बायकोच्या भोवती असताना फिरायला लागला. असा हा कृतज्ञ तुमचा राजा आहे. लखनबैया हनुमंतरायाला बोलतात. लक्ष्मण पवार या भाविकाकडनं 51 रुपयाचं दान आलेलं आहे. धनाजी आत्माने 101 रुपया, गौतम पवार 51 रुपये, नागरबाई भालेकर 201 रुपया. धन्यवाद धन्यवाद. चिखलामध्ये गुतलाय, त्या प्रपंचामध्ये असणारा गुतलाय, पण त्याला आत्ताच जमसत्नाला पाठवतो. त्यांना असणारा आमचं विस्मरण झालं, आमचं स्मरण त्याला अजिबात राहिलं नाही, म्हणून त्याला आता मी यमसत्नालाच पाठवतो. लखनबाई हनुमंतरायाला बोलतात. काय झालं हनुमंतरायापाशी कथन करायला सुरुवात केली ना, तेव्हा हनुमंतरायानं लेखांच्या पुढे असणारा हात जोडले. ऐका ना स्वामी, ऐका ना, माझा राजा चुकलाय, माझा राजा चुकलाय, माझा वानरांचा राजा त्याच्याकडून अपराध झालाय, पण माझी तुम्हाला केविलवाणी विनंती आहे, माझी एक रिक्वेस्ट आहे, माझी एक रिक्वेस्ट आहे, माझी एक तुम्हाला विनंती आहे, कृपया माझ्या राजाकडून झालेले जेवढे अपराध आहेत ना ते तुम्ही पोटामध्ये घ्या. हनुमंतराया लखनबाईपाशी सुग्रीवाच्या संदर्भात विनंती करतोय. कोणतरी असताना निर्वाणीची भाषा बाहेर करतोय, तेव्हाच असताना तारा आणि रुमा पळत 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 येऊन असताना लखनबाई आणि हनुमंतराया ज्या ठिकाणी होते ना तिथपर्यंत येऊन पोहोचल्या. आणि तारा रुमा अगोदर आल्यानंतर परत पाठीमागून असताना सुग्रीव राजा त्याच दिशेने येता झाला. लखनबाईंना
सांगितलं बस मला बाकीच्याचं काही घेणं घेणं नाही. तारेचं नाही, रुमेचं नाही, किंवा या वानर पंक्तीचं मला त्याच्याशी काही घेणं घेणं नाही. पहिलं मला या सुग्रीवाला यमसद्दाला पाठवू द्या, त्याच्याशिवाय माझी असणारे मनाचे समाधान होणार नाही. आणि ज्यावेळेस हे लक्ष्मणाच्या मुखातून शब्द बाहेर पडले त्यावेळेस असणाऱ्या तारेनं लक्ष्मणाच्या चरणावरती लोटांगण घातलं आणि लोटांगण घालून तारा लक्ष्मणाला काय म्हणते, आधीचा पती वधीला गेला लक्ष्मणाच्या चरणावरती लोटांगण घातलं विनंती करायला सुरुवात केली. ऐकाना स्वामी, ऐकाना लखन भैया, तुम्ही असणारा माझा पती अगोदरच वाली मारलेला आहे. तारा बोलतीये वाली मारलाय, पण आता हा सुग्रीव तरी असताना जिवंत ठेवाना, आमचा कुंकू असताना शाप इथे ठेवाना, कृपया आमच्या पतीला तुम्ही मारू नका. अशा पुन्हा पुन्हा तारा आणि रुमा लक्ष्मणाला विनंती करून बोलतायत. ऐका, भागवत लोंढे यांच्याकडून 101 रुपया आणि कमल नरसळे 51 रुपये, पुष्पा बानगुडे 51 रुपये जाणलेले. धन्यवाद, धन्यवाद. मनती उठव मम पतीसी सौभाग्य दान द्या मासी हनुमा बोला लक्ष्मणासी सुग्रीवासी क्षमा करा. ऐका ना स्वामी, ऐका ना लखन भैया जी, मी तुम्हाला विनंती करते, रिक्वेस्ट करते. मला वाटतं संजीवनी बोकी नावाचा एक कवी आहे, तो कवीच्या माध्यमातून ती कवितेची जी नायिका आहे, पुन्हा एकदा 1.5 मिनिटं घेतो माफी मागून. तो संजीवनी बोकी नावाचा कवी आहे, त्या कवीची जी काही नायिका आहे, एक अशिक्षित मुलगी आपल्या आईकडं विनंती करतीये, त्या विनंतीच्या माध्यमातून रिक्वेस्ट करतीये, त्या रिक्वेस्टच्या माध्यमातून विनंतीच्या माध्यमातून म्हणतीये, माया ग माया नग तुडू माझी साळा, माया ग माया नग तुडू माझी साळा, लय लय शिकून मोठं व्हायचंय मला. परवांच्या बाई म्हणाले का नाय, तुमची पोरगी डोक्याला लय बेस आहे, तवापासून एक नव सपन पडलंय मला. माय ग माय नग तुडू माझी साळा, लय लय शिकून मोठं व्हायचंय मला. बेबीताई देणार हाय त्यांचं बुक, बेबीताई देणार हाय त्यांचं बुक, आणि वह्यालाच पडतील बघ थोडं पैक, पण एक नव काम मिळणार हाय मला. माय ग माय नग तुडू माझी साळा, लय लय शिकून मोठं व्हायचंय मला. मी जाणते ग फाट उड्डाण रंग्या मंग्याचं बघल, फाट उड्डाण रंग्या मंग्याचं बघल, बकरीची घाण लोटून जाईन पाण्याला. माय ग माय नग तुडू माझी साळा, लय लय शिकून मोठं व्हायचंय मला. मी जाणते ग माया तुझ्या काळजाच्या कळा, मी जाणते ग माया तुझ्या काळजाच्या कळा, पाच कच्ची पच्ची दारू त्या दादला, पण माये मी आहे ना तुझ्या संग दुःख झालायला. माय ग माय नग तुडू माझी साळा, लय लय शिकून मोठं व्हायचंय मला. माये आणि माये लय लय शिकून नंबर काढीन पाहिला, माये लय लय शिकून नंबर काढीन पाहिला, तेव्हा तुझं डोळं भरून येतील ना घळघळा, तो असू असल माझ्यासाठी सोन्याचा गोळा. माय ग माय नग तुडू माझी साळा, लय लय शिकून मोठं व्हायचंय मला, लय लय शिकून मोठं व्हायचंय मला. संजीवनी बोकी नावाचा कवी या कवितेच्या माध्यमातून कवितेची नायिका आपल्या आईकडे विनंती करते, रिक्वेस्ट करते, काही करून माझी शाळा बंद करू नको. तशा पद्धतीने तारा आणि रुमा लक्ष्मणाकडे रिक्वेस्ट करतायत, विनंती करतायत, काहीही करा पण माझ्या पतीला तुम्ही मारू नका. त्यावेळेस असणाऱ्या सुग्रीवाने हनुमंतरायाने लक्ष्मणाला सांगितलं, अरे यांची विनंती मान्य कर आणि याच्याकडून आतापर्यंत जेवढे अपराध झालेत ते तेवढे असणारे पोटामध्ये घ्या. सुग्रीव राजाच्या संदर्भात हनुमंतराया लक्ष्मणापाशी विनंती करतायत. मिठी मारली आणि मिठी मारून सांगितलं बस आता चांगल्या
उशीर नको, ताबडतोब असलेल्या सैन्याची जुळवाजुळव करा, सैन्य अस्त्र गोळा करा आणि एका महत्त्वाच्या मोहिमेवरती आपल्याला जायचंय. लखनबाई या सुग्रीवाला आलिंगन देऊन बघतोय. सुग्रीव म्हणे जाऊने त्रासे, उदयकाची सूर्योदयासे, श्रीरामाच्या चरणा सेवेसी अपार सेनेसी. सुग्रीवाने सांगितलं ऐका लखनभैयाची, आता डोंट वरी, काळजी करायचं कामच नाही. उद्या दिवस तुगायला माझ्या सैन्याचा फौज फाटा घेऊन माझा अस्तर सैनिक सगळं अस्तर जमा करून दिवस तुगायला प्रभ्रामचंद्रांच्या चरणावरती मी लोटांगण घालायला येईल, असं आश्वासन सुग्रीवाने लखनभैयाला दिलं. सौमित्र गेला निघून मग सकाळ दिशा मधून एकत्र केले वानर लखनबाईंना असताना निरोप सुग्रीवाचा घेतला. तो असताना परतीच्या प्रवासाला प्रभ्रामचंद्रांच्या दिशेने निघून गेला. तवर असताना सुग्रीव किसकिद्यामध्ये येऊन पोहोचला. आपल्या जे काही फौजाच्या सैन्याच्या तुकड्या वेगवेगळ्या ठिकाणच्या असतील त्या सगळ्या अस्त्रे आमंत्रित केल्या, गोळा केल्या आणि प्रभ्रामचंद्रांच्या मदतीला जाण्यासाठी सुग्रीव राजा तयार झाला. हॅलो कमलबाई अंधारे यांच्याकडनं 51 रुपयाचं बक्षीस वाचक सूचकाला आलेलं आहे. तसेच कबई रगडे यांच्याकडून 111 रुपयाचं बक्षीस आलं. धन्यवाद. नाना प्रकारचे वानर जमले होते काय गौरव, ऐसे 18 पद्म वानर सूर्यवंशवाणी पातळे. वेगवेगळ्या जातीची असतरी सर्व वानर गोळ्या झाली. काही असतरे काळ्या तोंडाची, काही असतरे लाल तोंडाची, अशी वेगवेगळ्या जातीची 18 पद्म वानर आमच्या राजा सुग्रीवापाशी हजर झाली. वानरांसह सुग्रीवा वीरा कुठे रामाकडे चालिला सत्वर. सुग्रीव राजाने 18 पद्म वानरांचा भार सोबत घेतला. त्यांना उड्या मारत 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 ज्या ठिकाणी प्रभ्रामचंद्र होते ना तिथपर्यंत येऊन वानराचा फौज फाटा हजर झाला. सगळ्यांनी प्रभ्रामचंद्राच्या नावाचा जयघोष केला. नमस्कार केला, हात जोडले, पुन्हा पुन्हा चरणावरती लोटांगण घालायची, पुन्हा पुन्हा अस्त्रे नतमस्तक व्हायची. तिष्ठत प्रभ्रामचंद्रांच्या समोर 18 पद्म वानरांचा भार घेऊन सुग्रीव राजा हजर झाला. श्रीरामाची करुणा स्तुती सुग्रीव बोले सकळा प्रति. काय 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 शुद्धीची सत्वर गती आपणा निश्चिती झाले असे. सगळ्यांनी असताना प्रभ्रामचंद्रांची स्तुती केली, त्यांचं तोंड भरून कौतुक केलं. पुन्हा पुन्हा चरणावरती लोटांगण घालून त्या ठिकाणी असताना सुग्रीव राजा 18 पद्म वानरांना उद्याशी बोलायला लागला. ऐका वानरांना, ऐका, आता एका महत्वाची जबाबदारी आपल्यावरती टाकणार आहे. एका महत्वाची जबाबदारी आपल्याला पार पाडायचं आहे. सीताबाईचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. 18 पद्म वानरांना उद्देशून सुग्रीव राजा बोलतोय. ऐका वानरांनो, ऐका, एक यथोचित जबाबदारी आपल्यावरती टाकली आहे, ती आपल्याला यथासंग पार पाडायची आहे. पण ही जबाबदारी पार पाडत असताना काही नियम घालतो, काही अटी घालतो, काही बंधनं घालतो. या सीताबाईच्या शोधात आपल्याला चौ दिशेला फिरायचंय. तिचा शोध घेतल्याशिवाय कुणीही पुन्हा त्या किसकिंद्या नगरीमध्ये जायचा प्रयत्न करायचा नाही. आणि शेवटचं सांगू का, जर तसा कुणी प्रयत्न केला तर तुमचे असणारे नाक कापलं जाईल, तुमचं कान कापलं जाईल, तुमची विटंबना केली जाईल. सुग्रीव राजा 18 पद्म वानरांना उद्देशून बोलतोय. ही सर्व वानरांच्या मनामध्ये असणारा जोश आहे, त्यांच्या मनामध्ये असणारा उत्साह आहे. सीताबाईचा शोध करायला आपल्याला जायचंय. त्याच्यामुळं हे अस्त्र एका पायावरती तयार आहेत. त्यावेळेस प्रभ्रामचंद्राने सांगितलं, अरे मग आहेतच तयार, मग त्यांना असणारा शोधार्थ पाठव ना. त्यांना पूर्व, पश्चिम, दक्षिण दिशेच्या दिशेने पाठव, दक्षिण दिशा बाजूला ठेवून बाकीच्या तिन्ही दिशेला पाठव, असे असतात प्रभ्रामचंद्र सुग्रीवाला बोलतात. रे वाड्या वारीला पहिला वाना
असणारे बारकी 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 रिपीट रिपीट पोर ज्यावेळेस एखाद्या थडामध्ये उतरल्यानंतर जे काही हलगी वाजली जाते तेव्हा ते कशी पडलं तरी त्याला सुख नाही, जिंकलं तरी सुख नाही, पण त्याच्या मनामध्ये जो काही जोश आहे, मनामध्ये जो काही आनंद आहे, तो असताना वेगळाच असतो. ती तुनु 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 उड्या मारतात. तत्वत अवस्था वानरांची झाली, जबाबदारी मिळाली आणि सगळी वानर चौ दिशेला असणाऱ्या शीतमाईचा शोधार्थ नित्ती झालेली आहे. वानरांची अवस्था आहे. कोण असताना दात ओठ खायला लागलंय, कोण प्रभ्रामचंद्रांच्या चरणावरती असताना लोट्यांगण घालायला लागलंय, त्यांच्या पुढे असताना नाचायला लागलंय, कोण असताना उलट्या गुलट्या असताना उड्या हाणायला लागलंय, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं वानरांनी असताना आपला आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा केला. काय काय पूर्व उत्तरेला पश्चिमेला शोधा जावे. सगळ्या वानरांना असताना सुग्रीव राजाने सांगितलं पूर्व पश्चिम आणि उत्तर या दिशेला तुम्ही असताना सीतामाईचा शोध घेण्यासाठी जावा, तिथं असताना शोधून काढा, प्रत्येक ठिकाणी जावा आणि सीतामाईला शोध घेऊन तुम्ही असताना परत या. सुग्रीव राजा 18 पद्म वानरांना उद्देशून बोलतोय. तिकडे नाही जाप सीताम हे श्रीराम स्वये जाणता. आणि मग ज्या दिशेला ही वानर पंक्ती सोडल्या ना सुग्रीवान, त्या दिशेला असणारी सीतामाईच नाही हे प्रभ्रामचंद्राला ज्ञात होत. पण एक जबाबदारी टाकल्यानंतर आपल्याला सुद्धा असणाऱ्या सीतामाईच्या शोधाची जबाबदारी आपल्यावरती स्वामीने टाकली, हे समाधान मिळावं, त्या वानरांना आनंद व्हावा म्हणून हे प्रभ्रामचंद्रांनी केलंय. ग्रंथकर्ते सांगताय शोधार्थ गेली. नंतर प्रभ्रामचंद्राने नळनील जांबुवंत आणि हनुमंतराया या पाचवी जणांना आमंत्रित केलं, त्यांना असताना बोलून घेतलं आणि बोलून घेऊन प्रभ्रामचंद्र या पाच वानरांना काय बोलतात. मी दक्षिण दिशे सीतावे सीते लागी गुंडाळावे. प्रभ्रामचंद्र बोलतायत. ऐका वानरांनो, पुन्हा एक महत्वाची जबाबदारी मी तुमच्यावरती टाकतोय. तुम्ही दक्षिण दिशेला सीतामाईच्या शोधार्थ जायचंय. दक्षिण दिशेला गेल्यानंतर लंकेमध्ये राजा रावणाला तिथं असणारं इथून माझ्यापासून घेऊन गेलेली आहे, तिथं जाऊन त्या सीतामाईचा शोध घ्यायचा. प्रभ्रामचंद्र नळ जांबुवंत आणि हनुमंतराय या पाच वानरांना उद्देशून बोलताय. काय म्हणतोय. प्रभ्रामचंद्राने सांगितलं दक्षिण दिशेला जावा, तिकडे सीतामाईचा शोध घ्या, नक्की तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही. त्यातनं मी बुद्धिमत्ताम वरिष्ठम आमचा हनुमंतराय पुढे आला आणि प्रभ्रामचंद्राला बोलायला आला, हो प्रभू जबाबदारी टाकली, दिशा सांगितली, पत्ता सांगितला, पण माझी सीतामाई नेमकी कशी आहे, खुजी आहे, उंच आहे, गोरी आहे, सावळी आहे, तिचा रंग कसा आहे, रूप कसं आहे, याचा थोडासा आम्हाला असणारा काहीतरी खानाखुना सांगा. हनुमंतराय प्रभ्रामचंद्रांना सीतामाईच्या शोधाच्या संदर्भात विचारताय. सांगा छान मान गुण लावण्या रेखा नेमकी कशी सीतामाई कशी नाही हे सगळं सांगा. हनुमंतराय म्हणले की बस, त्या प्रभ्रामचंद्र म्हणले की बस, बुद्धिमत्ता वरिष्ठ नावाचा जे काही उपमा तुला दिली जाते ना ती नक्कीच तुला रास्त आहे, तुला ती शोधतीये का, कारण 18 पद्म वानरांवरती जबाबदारी टाकली की सीतामाईचा शोधार्थ घ्या. ती अर्ध्या हळकुण्याला पिवळी झाली आणि जसं दिशा असताना निघून गेली. त्यांनी हा प्रश्न माझ्यापाशी उपस्थित केला नाही, पण तू मात्र माझ्यापाशी हा प्रश्न उपस्थित केला. खरंच तुझ्यासारखा बुद्धिमान तूच प्रभ्रामचंद्र हनुमंतरायाला बोलताय. यानंतर
वाचनाची सेवा। हगोप युवराज महाराज गोरे हे वाचक म्हणून आणि हगोप दश गुरुजी हे सूचक म्हणून काम पाहतील। त्यापूर्वी या जोडीला गौतम कवान 51 रुपये, नागरबाई भालेकर 201 रुपये, भागवत लोंढे 101 रुपये, कमल अडसाळे 51 रुपये, पुष्पा भानगुडे 51 रुपये, कमल अंधारे 51 रुपये, कबई रगडे 111 रुपये, तसे अविता भोगळे 51 रुपये, बबन रुपये, नंद भानगुडे 51 रुपये। धन्यवाद। यानंतर